ओके चला सगळ्यांनी पटापट प्रेझेंट ही मार्क करा. पर्सन तन्वी आर टुगेदर. ओके राईट. ओके सो लेट्स स्टार्ट. इथे लक्ष द्या. थर्ड स्टँडर्ड मराठी मीडियम. स्ट्रिंग्स ऑफ ऍक्शन. आपण रोज वेगवेगळ्या ज्या कृती करतो, ज्या ऍक्शन्स करतो, त्याला इंग्लिश मध्ये काय काय म्हणतात ते मी आता तुम्हाला पहिल्यांदा वाचून दाखवणार आहे आणि नंतर तुम्ही एकेकाने मला वाचून दाखवायचे आहेत. ओके आणि नंतर त्या तुम्ही लिहायच्या आहेत. तुमचा पेज नंबर आहे 20. काढून ठेवा सगळ्यांनी. चला लुक ॲट द पिक्चर अँड नेम द ऍक्शन. चित्र पहा आणि चित्र पाहून काय करायचं आहे. ती मुलगी किंवा मुलगा, चित्रातली मुलगी किंवा मुलगा काय करत आहेत तेला सांगायचं आहे. फर्स्ट आहे रीडिंग. ती मुलगी काय करते, वाचत आहे, रीडिंग. सेकंड ऍक्शन कसली आहे वेदांत सांग. रायटिंग राइटिंग. लिहिणे. थर्ड ऍक्शन काय आहे स्वराज. थर्ड ऍक्शन यस मॅम, काय बोलले कौशल्य. सॉरी मी. थर्ड ऍक्शन कोणती आहे. ईटिंग ईटिंग म्हणजे जेवणे खाणे. यस खाणे. ओके आदित्य. आदित्य फोर्थ ऍक्शन कोणती आहे. आदित्य व्हॉट इज द फोर्थ ऍक्शन. चौथ्या चित्रातली मुलगी काय करत आहे. वॉशिंग. वॉशिंग द हँड. हा म्हणजे हात धुणे. ओके नेक्स्ट भाविका. भाविका ही मुलगी काय करत आहे पहिल्या चित्रातली. येस भाविका पहिल्या चित्रातली मुलगी काय करते. ड्रिंकिंग टी म्हणजे चहा पिणे. ओके नंतर बघा स्लीपिंग म्हणजे झोपणे. त्यानंतर तो मुलगा धावत आहे रनिंग. मुलगी उड्या मारत आहे जम्पिंग. हा मुलगा चालत आहे वॉकिंग. ही मुलगी गाणं म्हणत आहे सिंगिंग. तो मुलगा नाचत आहे डान्सिंग. ही मुलगी लादी पुसण्याची ऍक्शन करत आहे म्हणजे स्वीपिंग द फ्लोअर. त्यानंतर हा मुलगा दरवाजा बंद करत आहे क्लोजिंग द डोअर. त्याच्यानंतरचा मुलगा झाडावर चढत आहे क्लाइम्बिंग द ट्री. त्यानंतर मुलगा रडत आहे क्राईंग. मुलगी हसत आहे स्मायलिंग. हा मुलगा हात हलवत आहे ज्याला म्हणायचं वेविंग. ती मुलगी घोड्यावर बसण्याची ऍक्टिंग करत आहे म्हणून त्याला काय म्हणायचं रायडिंग अ हॉर्स. हा मुलगा हसत आहे लाफिंग. आणि हा मुलगा गाडी चालवत आहे ड्रायव्हिंग अ कार. ओके त्या ऍक्शन समजल्यात तुम्हाला आणि त्यांना इंग्लिश मध्ये काय म्हणायचं ते समजलंय का सांगा. येस चला आता त्या सगळ्या ऍक्शन्स लिहून काढा. ऍक्शन्स लिहून काढा. स्टार्ट रायटिंग पेज नंबर 20. नाव कुशल. मॅम पेज नंबर किती बोलला, क्लिअर आवाज नाही आला. 20 2020. तुम्ही कसं लिहिणार, थर्ड स्टँडर्ड मराठी मीडियम आहे तर तुम्ही कसं लिहिणार. ओके टीचर. नेक्स्ट कुशल अँड सार्थक. युअर लेसन नंबर 10 इट इज पिक्चर. ओके
चला कुशल सार्थक पेज नंबर 21 काढा। कुशल एंड सार्थक आर देयर? यस, माइक ऑन करून यस म्हणा आहात ना तुम्ही दोघं पण? यस यस ओके चला। यस टीचर मैं भी हूँ। यस श्रेया सॉरी। चलिए, प्रिटी एज अ पिक्चर। Right on the first day of school, our new class teacher, Miss Nina, told us that the last period on every Friday would be story time. काय सांगितलं आहे की आमच्या शाळेच्या पहिल्या दिवशीपासून आमच्या नवीन क्लास टीचर मिस मीना यांनी आम्हाला सांगितलं होतं की टीचर आवाज ब्रेक होतोय। वेट वेट आता येतोय का आवाज? नाव आय एम ऑडिबल? यस क्लिअरली ऑडिबल? यस सार्थक टीचर कुशल? यस ओके चला। ऍक्च्युली नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, वायफाय जातोय म्हणून। सार्थक कुशल श्रेया गेट इट कंफर्म? अभी मेरी आवाज सुनाई दे रही है ठीक से? यस ओके चला। यस सी, राइट ऑन द फर्स्ट डे ऑफ स्कूल अवर न्यू क्लास टीचर मिस नीना टोल्ड अस दैट द लास्ट पीरियड ऑन एवरी फ्रायडे वुड बी स्टोरी टाइम। मग आमच्या काय म्हणत आहेत की आमच्या स्कूलच्या शाळेच्या पहिल्या दिवसापासून आम्हाला नवीन क्लास टीचर होत्या कोण, मिस नीना नावाच्या, यांनी सांगितलं होतं की प्रत्येक फ्रायडेचा शेवटचा पिरियड हा स्टोरी टाइम असणार आहे, गोष्ट सांगण्याचा वेळ असणार आहे। वी ऑल डिसायडेड इमिजिएटली शी मस्ट बी बेस्ट टीचर इन द वर्ल्ड, वी होप शी न्यू इनफ स्टोरीज फॉर ऑल द फ्रायडेज ऑफ द इयर। मग मुलांनी काय ठरवलं, सगळ्या मुलांना गोष्टी ऐकायला आवडतात, तुम्हाला पण आवडतात ना, मग त्या क्लास मधल्या मुलांनी ठरवलं की या तर आपल्या बेस्ट टीचर आहेत, कारण या आपल्याला स्टोरी सांगणार आहेत प्रत्येक फ्रायडेला, आणि त्यांच्याकडे वर्षभर प्रत्येक फ्रायडेला सांगण्यासाठी खूप स्टोरीज असतील असं मुलांनी ठरवलं। सो Friday came and we got more and more excited till at last the bell rang for the last period. We reminded her right away about her promise. मग मुलं फ्रायडे कधी येतोय, शुक्रवार कधी येतोय याची खूप वाट पाहू लागली, आणि जेव्हा मुलं वाट पाहू लागली आणि शेवटी काय झालं, फ्रायडे आला आणि शेवटचा पिरियड सुद्धा आला। आता मिस नीना वर्गात आले आणि मुलांनी त्यांना आठवण करून दिली की तुम्ही आम्हाला स्टोरी सांगणार आहात। येस ऑफ कोर्स शी सेड हॅपीली, बट ॲज शी लुक अराउंड द क्लास वी कुड सी हर फेस चेंजिंग। ओ डियर, आय वॉज गोइंग टू टेल यू सच अ लवली स्टोरी बट इट लुक्स ॲज इफ दॅट विल हॅव टू वेट। नो सेड एव्हरी वन, दॅट्स नॉट फेअर। बघा मग जेव्हा मी सीना वर्गात आल्या तेव्हा त्या म्हणाल्या हो मला लक्षात आहे, पण त्यांनी अशा नजरेनं पूर्ण वर्गाकडे पाहिलं की पूर्ण वर्गाला प्रश्न पडला, आणि मी सीना काय म्हणाल्या, माझ्या प्रिय मुलांना मी तुम्हाला गोष्ट सांगणार होते पण मला असं वाटतं की तुम्हाला थोडी वाट पाहावी लागेल,
मुलं सगळी एकदा जोरात ओरडली, नाही नो, हे ठीक नाही. बघा चित्रात तुम्ही पाहू शकता, लुक ॲट द क्लासरूम, मिस नीना से हाय, हाऊ कॅन वी एन्जॉय स्टोरी विथ ऑल दिस रबिश ऑल ओवर दी फ्लोअर. बघा काय झालेलं, क्लासरूम बघू शकता तुम्ही, किती कचरा पडला आहे बघा क्लासरूम मध्ये. येस, मग मिस नीना काय म्हणाल्या की तुमचा क्लासरूम पहा, वर्ग पहा, लादीवर जमिनीवर किती कचरा पडलाय, आणि अशा भाणीत तुम्ही तुमची स्टोरी कशी बरं एन्जॉय करणार. सो एव्हरी वन टू वेंट स्करिंग अराउंड पिकिंग अप पेपर अँड पेन्सिल स्टब अँड पुटिंग देम इन द वेस्ट पेपर बास्केट. वॉट अ कन्फ्युजन देअर वॉज, बट मिस वन्स अगेन स्ट्रेटन आउट द रोज क्विकली अँड पुट देम इन ऑल परफेक्ट ऑर्डर. मग मुलांनी काय केलं, मुलांना गोष्ट ऐकायची होती, मग ते पटापट उठले, जमिनीवरचं सगळं पेन्सिलचा स्टब, पेन्सिलचा कचरा, पेपरचे टाकलेले गोळे सगळं उचललं आणि डस्टबिन मध्ये टाकलं, आणि मुले पटकन जाऊन बेंचवर बसली. पण मिस नीना काय म्हणाल्या, नाही आता पण काहीतरी कमी आहे, बघा तुम्ही ज्या बेंचेसवर बसलाय त्याची ऑर्डर तुम्ही कशी पण करून ठेवली आहे. मग मुलं पटकन उठली आणि मुलांनी रिबन्स अंडन, स्कर्ट्स हँगिंग आउट, शूलेस ओपन, बेल्ट्स आस्क्यू. मग आता मिस नीना काय म्हणाल्या, ओके क्लास तर चांगला झाला, पण तुमच्याकडे बघा कोणाचा बेल्ट निघला आहे, कोणाची रिबन निघली आहे, कोणाचा स्कर्ट वाकडा झाला आहे, कोणाचा टाय नीट नाहीये, तुमच्या स्वतःकडे पण बघा, कोणाची शूलेस ओपन आहेत. एनिथिंग फॉर द स्टोरी वी थॉट, and as quickly as possible we tidied ourselves up. We kept asking the kids around us to tell us if we were looking tidy enough. No mirrors in the classroom, you know, but this silly Shirin's plate was all undone. Sonia had to do it all over again for her and tie the bow too. मग मुलांनी एकमेकांना विचारलं, आता मी बरा दिसतोय का, आता मी नीट दिसतोय का, कारण क्लासरूम मध्ये तर मिरर नसतात. मग मुलांनी विचारलं, ए बघ मी कसा दिसतो, असं एकमेकांना विचारलं. मग शिरीन नावाची मुलगी होती, तिची वेणी तर तशीच राहिलेली. मग सोनियाने तिला वेणी बांधून दिली आणि त्यानंतर तिच्या रिबनचा बो सुद्धा लावून दिला. वन लास्ट थिंग, मिस नीना सेड, यू विल बी इन हरी वेन द स्टोरी इज ओवर, सो हाऊ अबाउट पुटिंग अवे ऑल युअर थिंग्स इन युअर बॅग राईट नाउ. मग मिस नीनाने सांगितलं की एक शेवटची गोष्ट, तुम्ही आता स्टोरी संपल्यावर पटकन जायच्या घाईत राहाल, घरी जायचं असेल तुम्हाला, मग तुमची बॅग आत्ताच भरली तर कसं होईल. ऑल द बुक्स, ऑल नोटबुक्स, डोंट फॉरगेट द कंपास बॉक्स. हॅव यू पुट अवे युअर पेन्सिल, युअर रबर, युअर रोलर, द पॅक ऑफ कलर पेन्सिल, गुड. नाव युअर टिफिन अँड वॉटर बॉटल, देअर इज अ प्लेस फॉर एव्हरीथिंग, सो पुट एव्हरीथिंग. तो आपको क्या करना है, अभी आपका जो बैग है वो अभी पैक करना है. आपके बैग में क्या क्या रखना है, आपका कंपास, आपके कंपास बॉक्स में आपको रूलर रखना है, इरेजर रखना है, पेंसिल रखना है, आपके कलर पेंसिल्स का बॉक्स रखना है. आफ्टर दैट आपका वाटर बॉटल और टिफिन, वो भी आपको राइट प्लेस में रखना है. बुक्स, नोट्स, नोटबुक्स भी आपको अच्छी तरह से जगह पे बैग में रखना है, और आपको बैग पैक करनी है. Well, we were all done except Rahul and Anwar. They couldn't find their diaries. And Sheila, who couldn't find the cap of her pen. And Dina, who had lost the cup from her water bottle. And everyone was making such a noise trying to help. I thought we would never finish and Miss Nina would be too angry to tell us a story. पण तरी सुद्धा काय झालं, राहुल आणि अनवर सगळ्यांनी सगळी तयारी केली, पण राहुल आणि अनवर यांना त्यांच्या डायरीज मिळत नव्हत्या, शिलाला त्याच्या पेनाचं टोपन मिळत नव्हतं, बिना बिना बिनाचा तर वॉटर बॉटलचा कपच हरवलेला. मग सगळेजण त्यांच्या वस्तू शोधून देण्यासाठी गोंधळ करू लागले. आणि मग रायटरला वाटलं की आता मिस मीना आपल्याला गोष्ट सांगणार नाही, त्यांना आपला खूप राग येईल,
But at last it was all done, and Miss Meena finally smiled broadly. "Now, that's my favorite class. All spicks, all spick and span, and as clean as a whistle. But is there time for a story?" "Oh yes, there is. Just a short little one." मग आता मिस नीना हसल्या आणि म्हणाल्या, "वाव, आता हा माझा आवडता क्लास आहे. सगळं त्याचं नीट नीट का आहे. पण आता आपल्याकडे स्टोरीसाठी वेळ राहिला आहे का?" "हो आहे, नक्कीच. आपण एक छोटीशी स्टोरी सांगूया." "शॉर्ट और लॉन्ग?" "मिस नीना टोल्ड अस अ रिअली फनी स्टोरी अबाउट अ किंग अँड हिज क्लॉन. ओनली इट एंडेड टू सून अँड वी वेर स्टील लाफिंग वेन द बेल रँग. सो वी जस्ट थँक मिस नीना अँड लेफ्ट." मग छोटी किंवा मोठी, पण मिस नीनांनी मुलांना एक छान गोष्ट सांगितली, राजा आणि त्याच्या जवळ असणाऱ्या विदूषकाची. मुलांना ती स्टोरी एवढी आवडली की जाईपर्यंत मुलं हसतच होती. आणि त्यानंतर मिस नीनांना थँक्यू म्हणून मुलं क्लासमधून निघून गेली. बाय द वे, मिस नीनाज आयडिया अबाउट पॅकिंग द बॅग अर्ली वॉज रिअली गुड. माय मदर सेड शी वुड नेव्हर फाउंड माय बॅग सो नीट बिफोर अँड आय हॅडंट लेफ्ट एनिथिंग बिहाइंड इन स्कूल आयदर. मग रायटर काय म्हणत आहे की ब्रेक बघा, मग रायटर काय म्हणत आहे की मिस नीनाची जी आयडिया होती मला आम्हाला बॅग पॅक करायला सांगायची ती खूप चांगली होती. कारण माझ्या आईने जेव्हा माझी बॅग बघितली तेव्हा माझी आई म्हणाली की या अगोदर तुझी बॅग एवढी छान नीटनेट ती पॅक केलेली कधीच नव्हती आणि तू काही गोष्टी विसरून यायचास, पण आता सगळं आणलं आहेस. नाव ऑन मंडे वेन वी वीक वेन द वीक बिगेन अवर क्लास मॉनिटर सेड ही हॅड अ गुड आयडिया अँड ही वॉन्टेड अस टू लिसन. ही सेड दॅट वी मस्ट प्रॅक्टिस स्ट्रेटनिंग अप द क्लासरूम अँड अवर सेल्फ क्विकली जस्ट विद इन 5 मिनिट्स. दॅट वाय वी वुड हॅव टाईम फॉर लॉंग स्टोरीज ऑन फ्रायडेज. सो वी ड्रू अप अ 5 मिनिट ड्रिल. हिअर इट इज. बघा, मग नंतर मंडेला काय सांगितलं त्यांच्या क्लास मॉनिटर. सगळ्यांना ब्रेक होतोय का आवाज माझा? माय व्हॉइस इज ब्रेकिंग अगेन फॉर एव्हरीवन. नो नो नो. क्लिअर आहे आवाज? येस येस. ओके, पहा मग नंतर मिस नीना काय म्हणाल्या, सॉरी क्लास मॉनिटर काय म्हणाला की आता आपण जी तयारी करतो ती एकदम नीट पटापट केली पाहिजे. मग आपल्याला मोठी स्टोरी ऐकायला मिळेल. स्टोरी ऐकण्यासाठी आपल्याकडे खूप वेळ राहील. मग त्यांनी एक 5 मिनिटचा एक टाइम टेबल बनवलं, 5 मिनिट्स ड्रिल. तर 5 मिनिटांमध्ये ते काय काय करणार पहा. फर्स्ट मिनिट, स्टार्ट फ्रॉम लास्ट किड इन एव्हरी लाईन, कलेक्ट अँड पास ऑल द पेपर अँड रबिश टू द किड इन फ्रंट, दे गो अँड पुट इट इन अ वेस्ट पेपर बास्केट. पहिल्या मिनिटात ते काय करणार, मागच्या मुलापासून सुरुवात करणार आणि ते सगळा कचरा गोळा करून पुढे पुढे देणार. आणि पहिला मुलगा जाऊन तो कचरा बास्केट मध्ये टाकणार. सेकंड मिनिट मध्ये ते काय करणार, कम आउट ऑफ युअर प्लेस अँड स्ट्रेटन युअर डेस्क, लुक ऍट द लाईन्स ऑन द फ्लोअर टू हेल्प यू कीप इट जस्ट राईट, किड्स ऑन द एंड टेल यू इफ द डेस्क इज आउट ऑफ द लाईन. सेकंड मिनिट मध्ये ते त्यांच्या बेंच वरून उठणार, डेस्क वरून उठणार आणि डेस्क बरोबर आहे की ते नाही बघणार. लादीवरची सरळ रेषा बघून ते त्यांचा डेस्क सरळ लावणार आणि शेवटी असणारा मुलगा डेस्क बरोबर लागला आहे की नाही ते सांगणार. थर्ड मिनिट मध्ये ते काय करणार, टाय शू लेसेस अँड रिबन्स, टक इन ब्लाउजेस अँड शर्ट्स, स्ट्रेटन ड्रेसेस अँड बेल्ट्स, फेस युअर पार्टनर्स टू मेक शुअर दॅट एव्हरीथिंग इज ऑल राईट. थर्ड मिनिट मध्ये ते काय करणार, त्यांचे शूलेस बांधणार, रिबन बांधणार आणि शर्ट आणि ब्लाऊज बरोबर इन करून ठेवणार आणि आपल्या सब पार्टनरला विचारणार की मी बरोबर आहे की नाही. फोर्थ मिनिट मध्ये ते काय करणार, पॅक युअर बॅग्स, चेक ऑल बुक्स, नोटबुक्स, कंपास बॉक्सेस
कलर पेंसिल्स टिफिन्स वॉटर बॉटल्स हॅव आय रिटन माय होमवर्क हॅव आय फॉरगॉटन एनिथिंग ते सगळं ते 4th मिनिटमध्ये काय करणार त्यांची बॅग पॅक करणार आणि 5th मिनिटमध्ये सिट डाऊन क्वायटली अँड ट्राय टू गेस द स्टोरी मिस नीना इज गोइंग टू टेल. 5th मिनिटमध्ये मिस नीना कोणती गोष्ट सांगणार आहे ते पाहणार. मीना द अदर मॉनिटर सजेस्टेड दॅट वी डू दिस विदाउट सेईंग अ सिंगल वर्ड ग्रेट आयडिया दॅट सेव्स अस ऑल द कन्फ्युजन. मिस नीना वॉज सो प्लीज विथ द 5 मिनिट ड्रिल. She said she would also help. She said she would keep looking at her watch and tell us after every minute to hurry up. मग आता मीना दुसऱ्या मॉनिटरने काय सांगितलं की हे आपण 5 मिनिटचं जे ड्रिल तयार केलंय ते करताना आपण गप्प राहायचं, आपल्या तोंडातून आवाज काढायचा नाही. मग हे पाहून मिस नीना खूप खुश झाल्या आणि त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला 1 मिनिट झाला की पटकन घाई करायला हेल्प करेल. We practiced starting on Monday itself. It was a crazy at first. There were kids giggling and making funny faces and we all felt awkward. But we had to do it for the sake of that story. मग मुलांना अगोदर मुलांनी मंडे पासून सुरुवात केली पण पहिल्यांदा मुलांना विचित्र वाटलं पण त्यांना हे सगळं त्यांच्या गोष्टीसाठी करायचंच होतं. And you know what? Miss Nina said at the end of 5 minute drill. She said our class looked as pretty as a picture. We got a full 25 minute story this Friday. मग मिस नीना काय म्हणाल्या की तुमचा क्लास एखाद्या चित्राप्रमाणे सुंदर दिसतोय आणि या फ्रायडेला मुलांना पूर्ण 25 मिनिटांची स्टोरी ऐकायला मिळाली. येस अँड दिस वॉज एंड ऑफ युअर लेसन. हॅव यू अंडरस्टूड द लेसन? श्रेया सार्थक कुशल लेसन समजलाय का तुम्हाला? Yes? Yes. Okay. Now question answers we will take in the next lecture, okay? Question answer आपण next lecture मध्ये घेऊया. Now 4th standard Marathi medium. Kartik, Sayog, Manas, दीक्षा पे अटेन्शन ओवर हिअर. गार्डन ऑफ वर्ड्स इथे काही वर्ड्स दिले आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला इथे वर्ड वाचायचे आहेत आणि ते वर्ड स्टिक करायचे आहे. एक एक लाईन मला वर्ड्सची वाचून दाखवा. त्यानंतर फाइंड दीज वर्ड्स अँड कॉपी देम डाऊन. वर्ड्स दॅट एंड विथ वाय. वाय पासून एंड होणारे वर्ड कोणकोणते आहेत बघा ते लिहायचे आहेत. त्यानंतर अ वर्ड दॅट बिगिन विथ वाय. वाय पासून चालू होणारे वर्ड्स लिहायचे आहेत लाईक यू. देन वर्ड्स दॅट हॅव डबल लेटर. डबल लेटर कोणाकोणामध्ये आहे? फुल, गुड अशा, कॅरेट डबल लेटर आहे त्यामध्ये ते लिहायचे आहेत. वर्ड्स दॅट हॅव द ॲ साऊंड. ॲ वरून होणारे जसं रॅन, ॲट, नॅप. ओके येस. चला मग आता मला एक एक लाईन वाचून दाखवा. कार्तिक स्टार्ट. पूर्ण एक कॉलम उभा कॉलम वाचून दाखवायचा आहे मला. अँथर एम अँड अनदर अनदर आर अनदर आर एट Behind, behind, tell, drive, behind, 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 it, fast, feeling, no, no, fresh. No. Next, thumb, bus, a climb bus. Next, Diksha, tu vaats. Next column, Diksha. Yes. तिचं कुठ नाव वाचायचे? दुसरा कॉलम. पहिला कॉलम वाचला ना कार्तिकने, दुसरा तू वाच. फिलिंग एफ डबल ई एल एल आय एन जी फिलिंग
Spinning. FRESH. Fish. Fresh. F. Fresh. FULL. Few. Full. G. Full. GOOD. Good. HABEVER. Have. Have. HE. I. L. I will. LEAGY. Lead. FY. Leafy. Lipic. LET. Lead. Let. Let. LITTLE. 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 Okay, बस अजून कोण आहे फोर्थ स्टँडर्ड मराठी मीडियम फक्त कार्तिक आणि ओके चला तुम्ही वाचा स्पर्श स्पर्श थर्ड कॉलम वाच बोल टीचर मी टीचर मी यस थर्ड कॉलम लव लवली लवली मैंगो नैप उन्सी वंस Catch. Race. Radish. Rain. Ran. Rain. Ran. Reached. Teacher, me also. Yes, Tanvi. Red. Run. See. Sleep, step, slow, sleepy, step, slow, slept, slow, slow, slowly, so, tap, stop, then. Okay, good. Next, Riddhi, towards. Riddhi? Teacher, me watu. Riddhi is there? Yes, teacher. Okay, read the last column, beta. The last one, na? Haan. Tree. Under earth. Vegetable, very walk, with white. Teacher, bolli me. Okay, sorry. Chala, ata Kartik ani Diksha. तुम्ही ह्या हे वर्ड्स आणि त्याच्या खालचे क्वेश्चन वर्ड्स नाही लिहायचे त्याच्या खालचा क्वेश्चन नंबर टू क्वेश्चन नंबर वन मध्ये काय करायचं आहे हे वर्ड्स वाचायचे आणि वरती टिक करा ते तुम्ही टेक्स्टबुक मध्येच करणार पण क्वेश्चन नंबर टू जसं वर्ड्स दॅट एंड विथ वाय तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये लिहायला लागतील वर्ड दॅट बिगन विथ वाय तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये लिहावे लागतील ओके समजलंय म्हणजे बघा पहिला प्रश्न काय आहे लिसन केअरफुली अँड टिक ऑफ द वर्ड शब्द वाचायचे आणि या इथे शोधायचे या तक्त्यात शब्द कुठे आहेत ते शोधायचे आणि त्याला टिक करायचं बरोबर दुसरा प्रश्न काय आहे वर्ड्स दॅट एंड विथ वाय जे शब्द वाय ने संपतायत ज्या शब्दांच्या शेवटी वाय येतोय असे शब्द बघा कोणकोणते आहेत
L E A F Y leafy, L O V E L Y lovely, S L O W L Y slowly, S L E P Y sleepy, V E R Y very. ओके हे शब्द का है वाय ने संपणारे ज्याच्या शेवटी वाय येतोय ते शब्द लिहायचे. त्यानंतर अ वर्ड दॅट बिगिन्स विथ वाय, वाय ने सुरू होणारे शब्द कोणकोणते आहेत, वाय ओ यू यू. त्यानंतर ओके ओनली वन इज देअर, वाय ओ यू यू. ओके वर्ड्स दॅट हॅव डबल लेटर, डबल लेटर कोणकोणत्या वर्ड मध्ये आहे, कॅरट येस, फीलिंग गुड लिटल असे शब्द. क्वेश्चन वाचा आणि त्याच्या खाली क्वेश्चन लिहा आणि त्याच्या खाली ते शब्द तक्त्यातनं शोधून लिहा. समजलंय कार्तिक अँड दीक्षा? ओके चला करा सुरुवात पटकन. नाव स्पर्श तन्वी रिद्धी पे अटेन्शन. नो फॉर्मॅलिटीज प्लीज. ओके पार्ट वन युअर न्यू लेसन. के एन ओ डब्ल्यू या नोचा अर्थ काय आहे सांगा मला. ओके स्वराज के एन ओ डब्ल्यू नो. आता सगळ्यांनी इथे लक्ष द्यायचं आहे, एक नवीन लेसन आहे ज्यांचं झालंय लिहून थर्ड वाले त्यांनी लक्ष द्या. सांगा कोण सांगणार के एन ओ डब्ल्यू नो या शब्दाचा अर्थ काय. स्पर्श तन्वी रिद्धी सांगा. मला माहिती आहे. माहीत असणे येस. चला पार्ट वन पाहणार आहोत आपण. The students of class 4 greeted their teacher, Mrs. Desai, before they sat down. It was time for their English lesson. Shall we bring out our Bal Bharati textbook teacher? Asked Shruti. बघा चौथीच्या मुलांनी चौथीच्या मुलांच्या क्लास टीचर होत्या मिसेस देसाई. मग जेव्हा त्या क्लासमध्ये आल्या मुलांनी त्यांना अभिवादन करून नंतर मुले खाली बसली आणि नंतर त्यांचा इंग्लिशचा तास होता. मग श्रुतीने काय विचारलं टीचरला की आम्ही आमचं इंग्लिश बालभारतीचं बुक बाहेर काढू का आता. नॉट नाव सेड द टीचर, वी आर गोइंग टू लर्न लेटर रायटिंग टुडे, सम स्पेशल टाइप्स ऑफ लेटर्स. कम हियर जावेद अँड निशा, प्लीज डिस्ट्रीब्यूट दीज नोटबुक्स. मग शिक्षिका मिसेस देसाई काय म्हणाल्या, नाही आता तुम्हाला बुक काढायचं नाही, आज आपण लेटर रायटिंग शिकणार आहोत, पत्र लेखन शिकणार आहोत. मग त्यांनी दोन मुलांना पुढे बोलून काही नोटबुक्स होत्या त्या मुलांना वाटायला दिल्या. अँड व्हाइल दे गिव्ह आउट द बुक कंटिन्यू मिसेस देसाई, लेट मी गिव्ह यू सम गुड न्यूज. मग जेव्हा ते बुक वाटत होते तेव्हा मिसेस देसाई काय म्हणाल्या, मला तुम्हाला एक चांगली बातमी सांगायची आहे. द स्टुडंट्स वेअर ऑल इयर्स नाव, देअर टीचर अनाउन्स विथ अ स्माइल न्यू अरायवल इन द लायब्ररी अँड प्लेंटी ऑफ देम, स्टोरी बुक्स ऑफ एव्हरी काइंड, इन्फॉर्मेटिव्ह बुक्स विथ लवली पिक्चर्स, बुक्स ऑफ पझल्स, जोक्स, ऑल हॅव बीन डिस्प्लेड इन द लायब्ररी. सो विल नो यू विल नो विच वन टू आस्क फॉर द नेक्स्ट टाइम यू आर इन द लायब्ररी. मग टीचर काय म्हणाले की आपल्या लायब्ररीमध्ये खूप नवीन नवीन बुक्स आल्या आहेत, गोष्टींची पुस्तकं, चित्र असणारी पुस्तकं, कोड्यांची पुस्तकं, जोक्सची पुस्तकं, त्यामुळे आता तुम्ही लायब्ररीत गेल्यावर काय मागायचं आहे ते तुम्ही ठरवून मागू शकता. ओ लवली, आय कॅन हार्डली वेट, वेअर सम ऑफ द ईगर रिस्पॉन्सेस टू दिस पीस ऑफ न्यूज, ऑल वेअर एक्सायटेड एक्सेप्ट वन. मग सगळ्या मुलांना या गोष्टीची मज्जा वाटली, सगळे म्हणाले की वा ही गोष्ट करण्यासाठी तर आता मी खूप उत्सुक आहे. सगळ्यांना गोष्टीची मजा वाटली पण त्यापैकी एक मुलगा असा होता त्याला या बुक्सची मज्जा वाटली नाही. तो काय म्हणाला बघा, व्हॉट्स द यूज कम्प्लेंट फेलिक्स,
We have only one library period in a week and hardly for half an hour. Just when the story gets interesting, we have to leave the book and go back to class. बघा, फेलिक्स नावाचा मुलगा होता, तो काय म्हणाला, हे सगळं आलं आहे लायब्ररी मध्ये ठीक आहे, पण या सगळ्याचा उपयोग काय आहे आम्हाला? आम्हाला पूर्ण वीक मधून लायब्ररीला जाण्यासाठी एकच पीरियड मिळतो आणि तो पण फक्त अर्ध्या तासाचा असतो. आम्ही स्टोरी वाचून वाचून संपण्या वाच आम्ही स्टोरी वाचायला सुरुवात करू आणि जेव्हा आम्हाला स्टोरी वाचायला मजा येईल तेव्हाच आमच्या आमचा वेळ संपून जाईल आणि आम्हाला बुक ठेवून क्लासरूम मध्ये परत यावं लागेल. नाव वर्षा जॉईन टू से, फॉर 2 वीक्स आय हॅव बीन वेटिंग टू नो वॉट हॅपन. की मी एक स्टोरी वाचत होते पायड पायपर हॅमलिन. मग त्या पायड पायपर हॅमलिनला काय झालं हे समजण्यासाठी मला 2 पूर्ण 2 आठवडे वाट पाहावी लागली, कारण मागचा गुरुवार तर सुट्टी होती आणि त्यामुळे लायब्ररी पिरियड मिस करावा लागला. मिसेस देसाई रिअलाइज दॅट व्हॉट हर स्टुडंट सेड वॉज परफेक्टली ट्रू. मग मिसेस देसाईंना वाटलं की तिचे विद्यार्थी खरंच खरं बोलत होते. शी डिसाइडेड टू रिक्वेस्ट द प्रिन्सिपल टू अलाव अ होम इश्यू फेसिलिटी फॉर क्लास 4. मग त्यांनी काय ठरवलं की मी मुख्याध्यापकाशी बोलून प्रिन्सिपलशी बोलून बुक आहे ते क्लास 4 मुलांना घरी नेण्याची परवानगी मिळवून घेईल. आफ्टर ऑल दे वेअर बिग इनफ टू लुक आफ्टर द बुक्स दे टूक होम. कारण आता ही मुलं मोठी झाली आहेत आणि ती आपल्या बुकची काळजी घेऊ शकतात. हे वेट, thought Mrs. Desai. There's a better way to do it. Why not let the student themselves write a letter of request to the principal? मग आता मिसेस देसाईंना वाटलं मी सांगण्यापेक्षा जर मुलांनीच प्रिन्सिपलला रिक्वेस्टिंग लेटर लिहिलं तर किती छान होईल. आफ्टर ऑल दॅट वॉज वॉट शी हॅड प्लॅन टू टीच दॅट डे, हाव टू राईट अ पोलाइट फॉर्मल लेटर. आणि मिसेस देसाई सुद्धा मुलांना त्या दिवशी तेच शिकवणार होत्या की पोलाइट नम्र आणि फॉर्मल लेटर कशा प्रकारे लिहायचं, रिक्वेस्टिंग लेटर कसं लिहायचं, तेच मिसेस देसाई शिकवणार होत्या आणि आता मुलांना त्याचा उपयोग होणार होता. बघा, ओके वेदांग, नाउ पे अटेंशन ओवर हियर. व्हॉट एन अपॉर्च्युनिटी, अ गुड सब्जेक्ट फॉर अ फॉर्मल लेटर अँड ऑफकोर्स अ रिअल सिच्युएशन वुड मेक द लर्निंग मोर इफेक्टिव्ह अँड इंटरेस्टिंग. मग मिसेस देसाईंना वाटलं वा, आपल्याला तर एक चांगलाच टॉपिक भेटला, कारण खऱ्या कंडिशन मध्ये मुलांना पत्र कसं लिहायचं हे कळलं तर ते मुलांना जास्त आवडेल. When Mrs. Desai suggested this to her class, they were very excited. Without losing much time, Mrs. Desai began to teach her class how to write a formal letter. मग आता त्यांनी एक ही क्षण वाया न घालवता फॉर्मल लेटर कसं लिहायचं ते शिकवायला मुलांना सुरुवात केली. The sender's address and the date should be written in the upper right corner of the page sheet. मग बघा, जेव्हा आपण पत्र लिहित असतो, फॉर्मल लेटर लिहितो, तेव्हा जर आता तुम्हाला प्रिन्सिपलला पत्र लिहायचं आहे तर तुमचं नाव तुम्ही कशा प्रकारे लिहाल, हा हे आहे तुमचं लेटर, राईट? मग तुमचं नाव तुम्ही इकडे लिहाल, राईट? आणि याच्या खाली डेट. ओके, अशा प्रकारे होता फर्स्ट पॉइंट. नेक्स्ट काय आहे, ऍड्रेस पण लिहायचा आहे तुम्हाला. ओके, सेंडर्स ऍड्रेस, सॉरी नो नेम, इथे तुम्हाला ऍड्रेस लिहायचा आहे, तुम्ही कुठे राहता ते आणि डेट हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर काय सांगितलंय, द नेक्स्ट स्टेप इज टू राईट द नेम ऑफ द पोस्ट ऑफ द रिसिव्हर नियर द लेफ्ट मार्जिन, देन राईट हिज ऑर हर ऍड्रेस बिलो दॅट. मग तुम्ही कोणाला लिहिताय ते इथे लिहायचं आहे. मग तुम्हाला प्रिन्सिपलला लिहायचं आहे ना, मग तुम्ही लिहिणार टू लेफ्ट मार्जिनला टू द प्रिन्सिपल. कोणता स्कूल आहे आणि त्याचा ऍड्रेस काय आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. येस,
The next step is to write the name of cell. And after that, you must write the subject of the letter in short below the receiver's address. She further instructed. मग नंतर त्यांनी काय सांगितलं? मग नंतर तुम्हाला सब्जेक्ट लिहायचा आहे. इथे तुम्ही लिहिणार सब्जेक्ट, कशाबद्दल तुम्ही पत्र लिहत आहात. इथे काय आहे सब्जेक्ट? काय येणार मग तुमचा? इश्यू ऑफ बुक फ्रॉम लायब्ररी. ओके, बुक इश्यूइंग असा सब्जेक्ट तुम्ही लिहू शकता. देन दॅट समथिंग न्यू रिमार्क शारॉन. We do not mention a subject in our friendly letters, do we? जेव्हा आपण आपल्या मित्रमैत्रिणींना, आपल्या मम्मी पप्पांना लेटर लिहितो, आपल्या नातेवाईकांना, तेव्हा आपण सब्जेक्ट लिहत नाही. पण जेव्हा आपल्याला फॉर्मल लेटर लिहावं लागतं, जसं तुमच्या प्रिन्सिपलला, तुमच्या सोसायटीच्या सेक्रेटरीला किंवा कोणत्या तरी प्रतिष्ठित व्यक्तीला तुम्ही लेटर लिहत आहात, तेव्हा तुम्हाला त्याच्यात सब्जेक्ट विषय लिहावा लागतो. Of course not, said Mrs. Desai. What do we do next, teacher? Shruti wanted to know. Mag Shruti manali, atta pudhe apan kay karayacha? You address the receiver, writing dear sir or dear madam. Remember the rest of the letter also should be written in polite language. Type to point, Mrs. Desai explained. Mag atta Mrs. Desai ne kay sangitla, letter madhe lihtana tumhi receiver la dear sir kiwa dear madam asa manayacha ahe. आणि बाकीचं तुमचं लेटर सुद्धा तुम्ही पोलाइटली लिहायचं आहे. ओ नो, से टीच, सॉरी. अँड शुड वी एंड इट विथ युअर्स लव्हिंगली, आस्क रेणू. मग रेणूने विचारलं, पण मग शेवटी आपण युअर्स लव्हिंगली लिहायचं का? ओ नो, से टीचर. यू कॅन राईट दॅट टू युअर फ्रेंड्स ऑर पॅरेंट्स ऑर इव्हन टू मी, बट वेन यू आर रायटिंग ॲज अ स्टुडंट टू द प्रिन्सिपल, यू मे राईट युअर्स फेअरफुली ऑर सिन्सिअरली. मग जेव्हा पत्र संपतं ना आपलं, तेव्हा आपण खाली असं लिहितो. जर लिहायचं आहे, मग आपल्याला काय लिहायचं आहे? युअर्स फेथफुली. ओके, और सिन्सिअरली. डू नॉट फॉरगेट टू थँक द रिसिव्हर अप्रोप्रिएटली बिफोर यू क्लोज द लेटर. कम ऑन नाव, लेट्स ड्राफ्ट दिस लेटर टुगेदर. आता रिसिव्हरला थँक यू बोलायला विसरायचं नाही, चला आपण हे लेटर तयार करूया. आफ्टर अ क्वाईट फ्यू एरर, कॅन्सलेशन अँड चेंजेस, हिअर इज द लेटर. क्लास 4 रोट टू प्रिन्सिपल, इट वॉज रिटन व्हेरी नीटली. बघा मग त्यांनी किती छान लेटर लिहिलंय, मी वाचून दाखवते तुम्हाला. बघा अशा प्रकारे लेटर लिहितात. इकडे पहिल्यांदा लिहायचा ऍड्रेस आणि डेट, त्यानंतर कोणाला पाठवायचं आहे त्याची पोस्ट, ऍड्रेस, त्यानंतर सब्जेक्ट डिअर मॅडम किंवा डिअर सर आणि युअर्स फेथफुली हे आहेत. प्रिन्सिपल, प्रिन्सिपल मॅडम आहेत, म्हणून बघा सुरुवात केली आहे मुलांनी मार्ग वाचनपूर 6 जुलै 2014 टू द प्रिन्सिपल प्रगती विद्यालय पुस्तक मार्ग वाचनपूर. सब्जेक्ट, request for home issue facility. Dear madam, we the students of class 4 have a request. Our English teacher Mrs. Desai has informed us about many new books that have arrived in our school library. We are eager to read them. However, it is not possible for us to finish reading a book during the library period, which is only once a week. May we have your kind permission, madam, to take the books for home reading? We promise that we shall take utmost care of the book and return them on time. Yours faithfully, all students of class 4. मग मुलांनी प्रिन्सिपल मॅडमला काय लेटर लिहिलं की तुम्हाला आम्हाला मिसेस देसाई यांनी सांगितलं आहे की आपल्या लायब्ररीमध्ये नवीन बुक्स आले आहेत, आम्हाला ते बुक्स वाचायला आवडतील, पण आमच्याकडे तेवढा वेळ नसतो, आमचा लायब्ररी पिरियड खूप कमी वेळाचा असतो, त्यामुळे तुम्ही आम्हाला बुक घरी नेण्याची परमिशन द्याल का? आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की ते बुक आम्ही नीट हाताळू, त्याला काहीही होणार नाही आणि योग्य वेळेत तुम्हाला बुक सुद्धा परत करून देऊ. अशा प्रकारे मुलांनी ते लेटर प्रिन्सिपल मॅमला लिहिलं. अंडरस्टूड?
फॉर्मल लेटर रायटिंग कसं करायचं या लेसन मधून थोडी आयडिया आली तुम्हाला? रिद्धी, स्पर्श, तन्वी, यू गॉट द आयडिया हाउ टू राइट अ फॉर्मल लेटर? येस और नो? येस, अंडरस्टूड द लेसन? रिद्धी, स्पर्श, तन्वी सांगा पटकन. आवाज येतोय का माझा? येस टीचर. ओके ओके, चला मग आज आपले सगळ्यांचे लेसन्स कम्प्लीट झाले आहेत. सगळ्यांना आज आपण शिकवलेलं सगळं समजलंय का? सांगा, हॅव यू अंडरस्टूड व्हॉट एव्हर आय हॅव टॉट यू टुडे? ओके ओके, सो युअर होमवर्क रिलेटेड टू दिस विल बी अपलोडेड ऑन गुगल क्लासरूम, यू कॅन चेक ओव्हर देअर. ओके, चला यू कॅन नाव लीव द क्लास. बाय बाय. बाय टीचर. बाय बाय. Bye bye teacher. You ma'am. Bye bye. Bye bye teacher. Thank you ma'am. Bye, welcome. Bye teacher. Thank you teacher. Bye bye, welcome.